गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवरती नाशिक शहर पोलिसांकडून आता चोख बंदोबस्त जो आहे तो नाशिक शहरात तैनात करण्यात आलेला आहे. आपण सध्या नाशिकच्या दूध बाजार पोलीस चौकी परिसरात आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या भागात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर आज या ठिकाणी ईद ए मिलादची जी मिरवणूक आहे ती निघणार आहे आणि उद्या याच मार्गावरून गणेश विसर्जन मिरवणूक जी आहे ती देखील निघणार आहे. वाकडी बारव या परिसरातून गणपती बाप्पाची जी मिरवणूक आहे विसर्जनाची ती निघत असते आणि या संपूर्ण गणेश उत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवरती नाशिक शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं आपण जर बघितलं तर पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्याचबरोबर गृहरक्षक दलाचे जे जवान असतील ते देखील या ठिकाणी बंदोबस्तावरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि उद्या या ठिकाणावरून विसर्जन मिरवणूक जी आहे ती निघणार आहे. मात्र आज ईद ए मिलादची जी जुलूस जो आहे तो देखील याच ठिकाणावरून निघणार आहे आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवरती आपल्याला या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.